20 से 25 साल पहले दहिसर के अंदर सबसे बड़ा कत्लखाना खुलने वाला था, मगर उसको बंद करने वाला एक ही शेर हुआ, वो है हम। मराठी आती नहीं है, पर महाराष्ट्र की एक लाइन मुझे बहुत हमेशा से याद आती है कि महाराष्ट्र तो वैसे भी शेरों की भूमि है, और जब भी कोई महाराष्ट्र में आता है, कोई विधर्मी, कोई दुराचारी, उससे कहा जाता है कि देख भाई, जंगलात गेल्यावर वाघांशी आणि एकदम उत्तम अशा प्रकारे आपल्या इथे हिंदू जनजागृती समितीचा हा सोहळा पार पाडण्यात येत आहे। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय एकविराय, कशात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। तर स्वागत आहे पुन्हा एकदा उदयमडी यूट्यूब चॅनल वरती। आणि मित्रांनो, मस्त रेडी वगैरे झालोय आणि आज मी चाललोय डायगर गावामध्ये, पप्पू डिकेदास महाराज क्रीडांगण डायगर येथे आज हिंदू धर्म जनजागरण सभा आयोजित केली आहे। सो तिथे आज खूप लांबून लांबून जे प्रमुख पाहुणे आहेत, जे त्यांची जे भाषण करण्यासाठी येणार आहेत, जे आपल्या समाजासाठी चांगलं कार्य करतात, ते सुद्धा येणार आहेत। तिथे काजलजी हिंदुस्थानी ही सुद्धा येणार आहेत, अजून अनेक मोठे मोठे प्रमुख पाहुणे सुद्धा येणार आहेत। सो त्यांचं भाषण सुद्धा आणि जे ते काय काय सांगतील ते सुद्धा तुम्हाला या आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल। सो जय श्रीराम भावांनो आणि बहिणींनो, सर्वांसाठी आजचा ब्लॉग, हिंदू बांधवांसाठी आजचा ब्लॉग खूप स्पेशल असेल। सो मी आता निघलोय, एकटाच आहे, सो माझ्या सोबतीला आज कोणीच नाही आहे। तिथे गेल्यानंतर आपले फुल हिंदू बांधव खूप जास्त प्रमाणात असतील, हे सुद्धा तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल। तर मी निघतोय आता, थोडा उशीर झाला आहे, 4 टाइम दिलेला, आता मला इथेच 5 वाजलेत, सो लवकर लवकर निघतो। गर्व नाही तर अभिमान आहे मला, मी हिंदू असल्या। तर मित्रांनो, जस्ट पोहोचलोय, आता इथनं गाडी पार केली त्या साईडला, गाडी अलाउड नाही पुढे, सो मी आता इथनं रस्ते मंडळी अतिशय सुंदररित्या आपला पवनमडी कुस्ती पहलवान आणि त्यांचे गुरुवर्य सुद्धा या ठिकाणी पाणी वाटप करत आहे। पवन काय बोलशील आज या ठिकाणी आल्यानंतर आणि पब्लिकचा दादा काय बोलाल या ठिकाणी आल्यानंतर आणि पब्लिकचा क्रेज बघितल्यानंतर? खूप सुंदर मला वाटतंय, एकदम उत्तम अशा प्रकारे आपल्या इथे हिंदू जनजागृती समितीचा हा सोहळा पार पाडण्यात येत आहे आणि अशी साथ पाहिजे आपल्याला। नक्कीच आपले हिंदू बांधव नक्कीच सर्वांच्या सोबत असतील, जेव्हा आपण एकजूट येऊ तेव्हाच कोणताही कार्यक्रम हा पार पाडण्यात आपल्याला आपली खरी हिंदुत्वाची ताकद आहे। नक्कीच जय श्रीराम। तर मित्रांनो, आपला मित्र परिवार देखा तिथे आलाय आणि आमच्या गळ्यामध्ये बघू शकता तुम्ही, जय श्रीराम, बोला जय श्रीराम। आपल्याला दादा देखील भेटले इथे, तर दादा कसं वाटतं इथली पब्लिक बघून तुम्हाला? एकदम खूप छान आणि खूप छान प्रतिसाद आहे इथे। आणि आता आपण जाऊया नारिवले गावचे एक फेमस सिंगर विकास दादा, काय बोलाल दादा? मी आलो, माझं गाणं होतं, एक रेकॉर्डिंग करून आलो आणि पब्लिक बघितली, तर आपल्या आधी समाजाबद्दल समाजाबद्दल मला अभिमान वाटला। नक्कीच, सो जय श्रीराम, जय श्रीराम। राम 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 राम, जय श्री राम, जय 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 श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। सेवक जागेवरती तुम्हाला पाण्याची व्यवस्था करते। आपले गावचे मंडळी देखील इथे आले आहेत सर्वजण, जय श्रीराम। महादेव महादेव, हा चुकीचा कसा आहे, हा खोडून काढण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला। काही माणसं आम्हाला प्रश्न विचारतात, तेव्हा त्यावेळेला स्वामीजी मला एक प्रश्न विचारला एका माणसाने, दीदी मुझे एक सवाल पूछा था एक ने, जो हिंदू नहीं है वो हिंदू धर्म पर कुछ बोले तो हम समझ सकते, लेकिन जो हिंदू है वो भी हिंदू धर्म के बारे में बुरा बोलता है, उसके लिए आप क्या कहोगे? म्हणजे जो हिंदू नाही तो हिंदू धर्माविषयी जर चुकीचं काय बोलत असेल तर ठीक आहे,
पण जो हिंदू असून हिंदू धर्मातल्या काही गोष्टींसाठी विरोध करीत असेल तर त्याच्याबद्दल तुमचं मत काय? तर त्याच्यामध्ये ते मत मी मांडतो आपल्या समोर, जो हिंदू नाही है वो हिंदू धर्म को विरोध करे वो उनकी धर्म की शिक्षा है, लेकिन हिंदू होकर हिंदू धर्म को विरोध करे वो उसके खून की खराबी है, याच्यापेक्षा आणखी दुसरं काही उत्तर देऊ शकत नाही। आणि म्हणून बोलो भारत माता की, हे आवाज एवढा दूर गेली पाहिजे की जे भारत माताची जय नाही बोलतात त्यांची आज धडकन सुद्धा बंद पडली पाहिजे। ह्या डायगर मध्ये दिकडे जिधर भी देखू उदय मुझे सब भगवान ही नजर आता है, जिधर भी देखू मैं मुझे भगवान ही नजर आता है, इधर मेरे सब नेता खड़े हैं, इसके अंदर मुझे योगी आदित्यनाथ नजर आता है। बीस से पच्चीस साल पहले दहिसर के अंदर सबसे बड़ा कत्लखाना खुलने वाला था, मगर उसको बंद करने वाला एक ही शेर हुआ, वो है हमारे आनंद दिघे साहब। मैं कहूंगा भावना से बड़ा कोई भगवान नहीं हो सकता, कल्पना से बड़ा कोई कामपाशा नहीं होता। ये तो स्थानीय जिले में बहुत सारे हिंदू योद्धा हो गए, मगर आनंद दिघे जैसा कट्टर हिंदूवादी नेता पैदा हो ही नहीं सकता। आज जो सरकार आई है ये छत्रपति शिवाजी महाराजांचे विचारावर आलेली आहे, हे जे सरकार आली आहे हे भगवाच्या भरोशावर आली आहे। ये मान्यवरांना एकनाथ शिंदे साहेबांना माझा नम्र निवेदन आहे, जशी भूमिका योगी आदित्यनाथने वाजवली तशी यांची तुम्ही पलवाट लावा, घाबरायचं नाही, बरोबर घाबरायचं का? महाराष्ट्र कोणा बालासाहेब म्हणून गेले, महाराष्ट्र कोणाचा बापाचा नाही, महाराष्ट्र हा आमच्या मराठी माणसांचा आहे, हा महाराष्ट्र आमचा मर्द मराठांचा आहे, हा मराठा आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा बनती है। तो तुम जितना ये मुंबई का फ्लैट 100 फुट का है 150 फुट का है त्याच्या दुप्पट आम्हाले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला पाहिजे, राजे का नहीं पाहिजे? पूरा भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतलाचा विरोध करते, का बरं विरोध करते? ते भेले, अरे छत्रपती शिवाजी महाराजचा पुतला बसला यांच्या अंगात जर छत्रपती संभाजी महाराज जर आला तर आमची वाटच लागून जाईल। पास मोबाईल है ना, मोबाईल निकालिए, मोबाईल मोबाईल निकालिए, मोबाईल जेब में मोबाईल है, एंड्रॉइड मोबाईल निकाले, उसकी टार्च शुरू करिए, टार्च बैटरी ऊपर हाथ करिए। मैं सर, वाह वाह बहुत बढ़िया, केंद्र सरकार से हम मांग करेंगे और आप हर हर महादेव की घोषणा जयकारा लगाकर वो मांग को आप समर्थन करेंगे। मैं दो चार मांगे यहां से जय घोष नारे दूंगा और हर हर महादेव का जयकारा नारा लगाकर आप उसका समर्थन करेंगे। भारत को हिंदू राष्ट्र घोषित करना चाहिए, हरे हरे, धर्मांतर विरोधी धर्मांतरण विरोधी कानून बनाना चाहिए, केंद्र सरकार और राज्य सरकार लव जिहाद विरोधी कानून बनाए। नीचे करिए ये आवाज केंद्र और कुछ से जय जय घोष होना चाहिए कि उन गीदड़ों के कान में आवाज जानी चाहिए कि महाराष्ट्र का हिंदू जाग चुका है। उड़ाइए दोनों हाथ, मुट्ठी बांध के मेरे साथ बोलेंगे भारत माता की। ये मात्र मेरे लिए 2-4% है, अपने को कम से कम अभी 50% तक जाना है ना, 100% अपन आखिरी में लगाएंगे। महान है कि कोई और दूसरे विधर्म का व्यक्ति, कोई और माई का लाल हिंदू धर्म को छेड़ नहीं सकता। हमारे साथ ही लोगों ने मिलके कुछ जयचंदों ने गद्दारी की, और मैं हमेशा कहती हूँ एक लकड़ी को कभी लोहे नहीं काटती, कुल्हाड़ी में लकड़ी का हत्था ना होता तो लकड़ी के कटने का रास्ता ना होता, हिंदू को एक हिंदू ही काटता है। और कैसे काटता है?
सेक्युलरिज्म का बुखार। अरे भैया मेरे भाई अब्दुल के यहाँ ईद की पार्टी है तो मुझे तो सेवैया खाने के लिए जाना पड़ेगा ना। क्यों अब्दुल गुस्सा हो जाएगा, अब्दुल नाराज हो जाएगा। कभी अब्दुल को बोलो कि भाई मैं तेरे यहाँ तो इतनी बार आ गया, अब रामनवमी का उत्सव है, हनुमान जयंती का उत्सव है, तेरी भाभी और मेरे घर वाले सब चाहते हैं तू अपने बच्चे को राम बना के लाए, उसको माथे में तिलक लगाए और हमारे यहाँ आकर के रामनवमी का उत्सव मनाए, भगवान ध्वज लहराए, भारत माता की जय जयकार करे, वंदे मातरम का जय घोष करे। पर वो अब्दुल वो तो कट्टर है और हमको सेक्युलरिज्म का बुखार चढ़ा है। हम कहते हैं कि बाबा क्या करें, हमारा व्यापार अच्छे से नहीं चल रहा है, हमारा ये अच्छे से नहीं चल रहा है। तो किसी विधर्मी ने बता दिया कि वो बाबा पीर फकीर की मजार पे जाओ, ये कर दो, माथा टेक दो, ये कर दो, तो आपके सारे कष्ट दूर हो जाएंगे। मुझे एक बात आप लोगों से पूछना है हिंदुओं, हम क्या पढ़े लिखे नहीं है, हम क्या अनपढ़ गवार हो गए हैं? जहाँ पे 18 पुराण, 18 उपपुराण, 14 शास्त्र, जहाँ पे 6 शास्त्र के बाद 100 से ज्यादा उपनिषद, 4 वेद, महाभारत जैसा आदि काव्य, गीता जैसा अद्भुत ग्रंथ, जिसकी पूरे विश्व में एक एक हर एक भाषा में प्रतिलिपि छपाई गई, इतने धर्म ग्रंथ होने के बाद हजारों लाखों की साधु संतों की दी गई प्रतिक्रिया के बाद भी अगर तुम्हें एक बुरी सी किताब और सड़े से पीर फकीरों की मजार पे जाकर के अगर अपने दुख दर्द दूर करना है तो तुम्हारा मर जाना ही बेहतर है, तुम हिंदू धर्म में रहने के लायक नहीं हो। मराठी आती नहीं है पर महाराष्ट्र की एक लाइन मुझे बहुत हमेशा से याद आती है कि महाराष्ट्र तो वैसे भी शेरों की भूमि है और जब भी कोई महाराष्ट्र में आता है कोई विधर्मी कोई दुराचारी उससे कहा जाता है कि देख भाई जंगलात गेल्यावर वाघांची आणि महाराष्ट्रात आल्यावर शिव भक्तांची कधीत भिडू नाय कारण दोघे डायरेक्ट फाडतात। हा जंगलात गेल्यावर वाघांची आणि महाराष्ट्रात आल्यावर शिवभक्तांची कधीत भिडू नाही कारण दोघे डायरेक्ट फाडतात। और वो अगर ऊर्जा दिखाई दे रही है दोनों हाथ ऊपर उठा के जोर से बोला जय जय श्री राम। मित्रांनो सर्व पब्लिक त्याची त्यांची घरी जायला निघाले, तो खूप सुंदर रित्या आजचा कार्यक्रम इथे पार पडला, तो आम्ही सुद्धा आता निघालोय।